अपने गांव में रहा न अब वह नीम, जिसके आगे मांद थे सारे वैद्य हकीम। निदा फाजलीचा या ओळी सांगतात की आरोग्यासाठी कडुलिंबाचे काय महत्त्व आहे, पण तुम्हाला माहित आहे का की कडुलिंब धार्मिक दृष्टिकोनातून देखील आश्चर्यकारक आहे। तर चला जाणून घेऊया 11 खास गोष्टी। कडुलिंबाच्या झाडाला औषधी तसेच धार्मिक महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रात कडुलिंबाचा संबंध शनि आणि केतुशी आहे, म्हणूनच दोन्ही ग्रहांच्या शांतीसाठी घरात कडुलिंबाचे झाड लावावे। कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने शनीची शांती होते आणि त्याची पाने पाण्यात टाकून स्नान केल्याने केतुशी संबंधित समस्या दूर होतात। तसेच कडुलिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचे रूप देखील मानले जाते। अनेक ठिकाणी याला निमरी देवी आणि शीतला माता असे देखील म्हटले जाते आणि त्याची पूजा केली जाते। घरामध्ये कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते। आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने केतू ग्रह शांत होतो, तर कडुलिंबाची माळ घातल्याने शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो। तसंच मंगळदेव प्रत्यक्षात कडुलिंबाच्या झाडात राहतात। घराच्या दक्षिण किंवा उत्तर पश्चिम दिशेला नेहमी कडुलिंबाचे झाड लावा, यामुळे घरातील अशुभ संकटे दूर होतील। तसंच मकर आणि कुंभ या दोन राशीच्या लोकांनी अंगणात कडुलिंबाचे झाड अवश्य लावावे।